सर एखाद्या शेअरची टिप द्या ना. अरे मी टिप्स वगैरे काही देत नाही, माहिती आहे ना. सॉरी सर, पण तुम्ही स्टॉकचे अनालिसिस अगदी उत्तम करता. प्लीज असे एखाद्या स्टॉक बद्दल आज माहिती सांगता का? हां, असं काही असेल ना मी देऊ शकतो, कारण आज मला ह्या पेपरमध्येच एक चांगली संधी सापडतीये. पाहिजे का संधी ती? हो सर, नक्कीच. चला तुम्हाला पण देतो की हा आज पेपरमध्ये मला काय सापडलेले पाहूया आपण. तर चला मित्रांनो, आजची नवीन संधी ह्या पेपरमध्ये शोधूया. होय, नेहमी काही ना काहीतरी वेगळं घेऊन येणे हे माझं काम आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जर पाहिलं असेल आत्तापर्यंत, ग्रीन हायड्रोजन असेल, त्याच्यानंतर डिफेन्स सेक्टर असेल, त्याचबरोबर रेल्वे असेल, किंवा यासारखे खूप सारे भन्नाट व्हिडिओज अगदी डिटेलमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. आणि आज सहज पेपर वाचत असताना एक नवीन संधी आम्हाला सापडली. तर चला म्हणलं तुमच्यापर्यंत पण ही गोष्ट शेअर करावी, कारण तुम्हाला पण काहीतरी असं नवीन सापडलेलं आवडेल आणि तुम्हाला पण एक नवीन मार्ग सापडू शकतो. लक्षात ठेवा, हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला या व्हिडिओमधून देणार नाही आहे, पण एक अशी इन्साईट माहिती तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये की ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज चर्चा करू एका स्पेशल टॉपिकविषयी. तत्पूर्वी चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल ना तर क्विकली सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाची गोष्ट बेल आयकनला प्रेस करा, कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला भविष्यामध्ये भेटत राहतील, जेणेकरून तुम्ही अजून काहीतरी शिकू शकता. तसेच खाली आम्ही जो दोन लिंक दिलेले आहेत, एक आहे कम्युनिटी ग्रुपची, दुसरी टेलिग्राम ग्रुपची. कम्युनिटीमध्ये आमच्या वेबिनारची वेळची वेळची माहिती येते, आणि टेलिग्रामला रोज मार्केट अपडेट आम्ही याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला सुरू करूया स्पेशल व्हिडिओ साठी. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहूया की आजची कंपनी काय, तत्पूर्वी सांगेल हे माझ्या नजरेत काय आलं, तर एक चार्ट बघत होतो. नेहमीप्रमाणे चार्ट स्टडी करत असताना एक असा चार्ट सापडला की जो बऱ्याच दिवसापासून एका रेंज बाउंड मध्ये होता, पण एका बॉटम लेवल पासून सध्या चांगल्या वरच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आणि याच्यामध्ये एक ऑब्झर्व केलं की अरे हा तर एका मल्टी इयर ब्रेकआउटच्या जवळ आहे. सध्या याची व्हॅल्यू पण फंडामेंटली बघायला गेलं तर स्वस्त आहे. म्हणजे चला काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करूया आणि बघूया. आपण आता जवळपास तो 450-350 रेंजमध्ये खेळतोय, पण जर याच्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट मिळाला तर याला मोठी रॅली पाहायला मिळू शकते. पण का मिळू शकते आपण याच्यामध्ये चर्चा करूया. अर्थात ही कंपनी कुठली आहे ते आधी पाहून घेऊया. मित्रांनो, तुम्ही या कंपनीचं नाव ऐकलंच असेल, डीबी कॉर्प. आता डीबी कॉर्प म्हणजे काय, तर दैनिक भास्कर हे नाव तर तुम्ही ऐकलेलंच असणार आहे. ज्यांनाही डीबी कॉर्प माहीत नाहीये त्यांनी लक्षात ठेवा, दैनिक भास्करचं जे पेपरचं वितरण करणारी ही कंपनी आहे. ओके, डीबी कॉर्प नावाने लिस्टेड आहे, कदाचित तुम्ही कधी याच्यामध्ये ट्रेड पण केला असेल. पण ह्या कंपनीची डिटेल माहिती काय आहे, तर पहिली गोष्ट, ही जी कंपनी आहे ना, महत्वाची गोष्ट, डीबी कॉर्प ही नोन ॲज अ दैनिक भास्कर ग्रुप, ह्या कंपनीचं मोस्टली नाव आहे, त्यालाच डीबी कॉर्प शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. आता ही कंपनी इंडियन मीडिया कंपनी आहे, मीडिया सेक्टरमध्ये हिचं मोठं प्रस्थ आहे असं म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. आता ही कंपनी करते काय, काय फक्त पेपरच खपवते का? अजिबात नाही. ब्रॉडकास्टिंग रेडिओमध्ये, रेडिओमध्ये पण ही कंपनी उतरलेली आहे. इंटिग्रेटेड इंटरनेटमध्ये पण उतरलेले आहेत. मोबाईल इंटरॅक्टिव्ह सर्व्हिसमध्ये पण आहेत. मॅनेजिंग इव्हेंट्स म्हणजे विविध इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पण उतरलेली आहे. म्हणजे हा काय एका मार्गाने पैसा कमवत नाही, याच्याकडे अजून चांगले ऑप्शन आहेत, पहिली गोष्ट. यानंतर आता याचं जर बघायला ब्रँड्स कोण आहेत, प्रायमरी ब्रँड जे भारतामध्ये फेमस आहेत, तर दैनिक भास्कर जो हिंदीमध्ये येतो रोज, दिव्य भास्कर, ओके, सौराष्ट्र समाचार हे गुजरातमध्ये जास्त फेमस आहेत, आणि त्यानंतर ना दिव्य मराठी जो मराठीमध्ये येतो. आता मराठीमध्ये अजून काय एवढा चाललेला नाहीये, पण काळाच्या ओघामध्ये येऊ शकतो. कारण का हे तुम्हाला लवकरच कळेल. आता ही कंपनी कोणाची बाबा, तर याच्यामध्ये रमेश चंद्रा अग्रवाल यांनी 1958 साली या कंपनीची सुरुवात केली. म्हणजे भला मोठा इतिहास आहे याच्याकडे, बरोबर. भोपाळमध्ये ही कंपनी होती, मध्य प्रदेशमध्ये. आत्ताच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर प्रिंट मीडियामध्ये ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिचा प्रेझेन्स आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण पाहूया याच्यानंतर यांची, की जे काही हे प्रिंट मीडिया आहे, बरोबर, तर ह्या प्रिंट मीडियामध्ये ह्या कंपनीचा मार्केट प्रेझेन्स आत्ताच्या कंडिशनला भारतातल्या 12 राज्यांमध्ये, बरोबर. त्याचबरोबर ही हिंदी, गुजराती आणि मराठी न्यूजपेपर पब्लिकेशनमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतायत. त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर 61 एडिशन्स आहे त्यांच्याकडे, 211 सब एडिशन्स आहेत. मोठी गोष्ट आहे. मार्केटची लिडरशिप जर तुम्ही विचार करायला गेलं तर मोस्ट वाईडली रीड मल्टी एडिशन न्यूजपेपर असं याला बोललं जातं. ऑडियन्स याचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात नॉन मेट्रोपॉलिटिशियन एक्सपन्शन कंपनीनं खूप मोठ्या प्रमाणात केलंय. टियर 2 आणि टियर 3 स्थितीवर, सिटीजवर ह्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये फोकस आहे आत्ताच्या कंडिशनला. आता महत्वाची गोष्ट काय, मेट्रो सिटीजमधून ते थोडं शिफ्ट होत आहेत मोस्टली लोअर लेवलला. त्यातल्या त्यात ॲडव्हर्टायझिंग
आणि सर्क्युलेशनवर मोठ्या प्रमाणात त्यांचा फोकस आहे आत्ताच्या कंडिशनला. आता ही झाली नॉर्मल याच्यामध्ये ह्यांचं काय काम चालतं, काय बिझनेस करतो प्रिंट मीडियामध्ये हे कंपनीचं आपण पाहिलं. आता थोडा अजून डिटेलमध्ये चर्चा करू याच्यामध्ये. ओके मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जर आपण नॉर्मली चर्चा करायला गेली तर रेडिओ बिझनेसमध्ये पण ही कंपनी आहे, लक्षात ठेवा. आता आपण आधी पाहिलं प्रिंट मीडियामध्ये, रेडिओमध्ये 94.3 ऐकलंच असेल गाडीत बसल्यावर कधी निवांत बसल्यावर. तर हे कंपनी ॲक्च्युली ह्याला ऑपरेट करते ह्या 94.3 ला. ओके जिओ दिल से असे टॅगलाईन म्हणे त्यांची त्याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट, इनिशियल स्टेजला त्यांच्याकडे 17 रेडिओ स्टेशनचे लायसन होते 2005 आणि 2006 साली, आणि त्यांनी आता ते एक्सपांड केलेले फेज 3 मध्ये 2015-16 साली अजून 13 लायसन त्यांनी घेतले. म्हणजे काय तर रेडिओ बिझनेसमध्ये पण ते मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपान्शन करतायत. स्ट्रॅटेजिकल फोकस जर बघायला गेलं तर अनमॅट्रिकलमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फोकस चालू आहे. त्यातल्या त्यात ते प्रिंट मीडियावर अजून तेवढाच भर देत आहेत त्याच्या थ्रू. ओके फर्स्ट रेडिओ स्टेशन त्यांनी जयपूरमध्ये मे 2006 साली सुरू केलं, म्हणजे याच्यामध्ये पण त्यांच्याकडे बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. ओके नेटवर्क जर विचार करता तर 30 रेडिओ स्टेशन्स आणि 7 राज्यामध्ये आहेत, चांगली गोष्ट याच्यामध्ये. ओके पोटेन्शियल ग्रोथ जर पाहायला गेला असेल तर सिनर्जी आणि न्यूज कंटेंटवर यांचा मोस्टली फोकस असेल. आता रेडिओनंतर यांचा पुढचा फोकस असेल डिजिटल मीडिया बिझनेस, लक्षात ठेवा. तुम्हाला बिझनेस कुठे कुठे फोकस कंपनी करते हे आपल्याला आधी पाहिजे, नंतर बघूया पुढे काय फायदा यांच्याकडे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हाय क्वालिटी कंटेंट, पर्सनलाइज एक्सपिरियन्स आणि बेस्ट इन क्लास प्लॅटफॉर्म आहे त्यांच्याकडे. हिंदीमध्ये वगैरे त्यांचा छान कंटेंट आहे, रेटिंग त्यांच्या ॲपला चांगलं आहे जर तुम्ही पाहायला गेलं दैनिक भास्करच्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, आत्तापर्यंत 1 मिलियनपेक्षा ई पेपर डाऊनलोड दैनिक भास्कर आणि दिव्य मराठीचे झालेले आहेत. पण मला हे महत्वाचं नाही वाटत, सगळ्यात महत्वाचं काय वाटतंय हे बघा, न्यूज ॲप्स आहेत आपण जे नॉर्मली वापरतो त्याच्यामध्ये. जर तुम्ही पाहायला गेलं दैनिक भास्कर असेल, दिव्य भास्कर, अगदी आज तक, ABP माझा किंवा ABP लाईव्ह न्यूज म्हणतो आपण, आणि दैनिक जागरण, याच्यामध्ये जर पाहायला गेलं 2020 साली ह्या ॲपचे ॲक्च्युली काय होते एवढे व्हिजिटर्स होते 4.8 पासून अगदी 0 पर्यंत. आत्ताची कंडिशन बघा, सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट ह्यांच्यामध्ये झालेली आहे, बाकीचे जवळपास आहे तिथंच आहेत. म्हणजे काय, काहीतरी खास असणार आहे की जे आत्ताच्या कंडिशनमध्ये युजर्सला जे पाहिजे, जे डिजिटल इंटरफेस पाहिजे, त्याच्यामध्ये पण कंपनी टॉपला जातीये. जवळपास 10.4 याच्यामध्ये काय आहे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये यांचा युजर इंटरफेस वाढलेला आहे. ओके आता यानंतर ना पुढची महत्वाची गोष्ट आपण बघूया, कंपनीचं व्हिजन स्टेटमेंट काय आहे ह्याच्याकडे थोडा फोकस करू, म्हणजे समजेल काय होणार आहे यांच्याकडे. तर यांना लार्जेस्ट अँड मोस्ट ॲडमायर्ड लँग्वेज मीडिया ब्रँड भारतामधलं बनायचं आहे. ओके आणि महत्वाची गोष्ट जर पाहायला गेलं असेल, ग्राउंड कनेक्ट कंपनीचा चांगल्या आत्ताच्या कंडिशनला, यातल्या जर पाहायला गेलं असेल तर कंपनीचं इमोशनल कनेक्ट जास्त आहे, लिसनिंग असेल, अंडरस्टँडिंग अँड रिप्रेझेंटिंग अदर फिलिंग्स. त्याच्यानंतर ना ह्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये, की कंपनीचं जर टोटल बघायला गेलं आपण तर एक वेगळ्या विजनने कंपनी विचार करते, जे लोकांची रिक्वायरमेंट असेल त्याच्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणात फोकस आहे. यानंतर ना पुढची इम्पॉर्टंट गोष्ट असेल कंपनीचं, नॉर्मली आपण बघूया की इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने, कुठे कुठे कंपनीचं प्रिंटिंग हाऊस आहेत. जर हे सगळे राज्यांचा विचार करायला गेलं तर मला वाटतं राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त यांचा प्रेझेन्स आहे. ओके आणि त्यातल्या जर पाहायला गेलं इतर राज्यांमध्ये, अगदी महाराष्ट्रामध्ये पण त्यांच्या 5 ठिकाणी प्रिंटिंग प्रेस आहेत. ओके आणि याची कॅपॅसिटी वगैरे आहे याच्यामध्ये. नॉर्मली जर पाहायला गेलं तर कंपनी ही एक्सपांड करते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्यातल्या त्यात आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर 1996 साली कंपनी फक्त एका राज्यात होती, 2024 ला 12 राज्यात गेलेली आहे. त्याच्यानंतर जर 5 एडिशन होते 96 ला, आत्ताच्या कंडिशनला 61 एडिशन आहेत. लँग्वेज एक होती, आता 3 लँग्वेजमध्ये आहेत. आता लँग्वेजमध्ये काय खूप मोठा स्कोप नाही आहे भारतामध्ये, हिंदी मराठी आणि काही लोकल लँग्वेज असतील आपल्या. ओके इंग्लिश धरून, ओके इंग्लिश मेन असेल, नंतर हिंदी आणि इतर लोकल लँग्वेज जर आल्या तर कंपनीला स्कोप आहे. पण त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर रीडरशिप त्यांच्या आधी 3.2 मिलियन होती, आता 66.3 मिलियन आहे. म्हणजे ती खूप ड्रॅस्टिकली वाढलेली आहे, चांगली गोष्ट याच्यामध्ये. म्हणजे याच्यावरून समजतं की कंपनी ऑन ट्रॅक आहे याच्यामध्ये. ओके आता यानंतर पुढचा इम्पॉर्टंट फंड याच्यामध्ये बघूया. हे सगळं करतात काय, ते खिशात तरी घालतात, काही गोष्ट टाइमपास करतात, लक्षात ठेवा. इथे जर बघितलं तर 2020 साली 275 कोटींचा प्रॉफिट होता, नंतर तो कमी झाला 2021 साली. ओके कोरोनाच्या काळामध्ये थोडा डायसी झाला, खालच्या साईडला गेला 141-143. 2023 म्हणजे 21-22-23 पर्यंत थोडा तो रिदमॅटिक होता त्याच्यामध्ये. पण
2024 जवळपास यांचा सेल चांगला वाढलेला आहे आणि 426 कोटींचा नेट प्रॉफिट यांनी जनरेट केलेला आहे. चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये, म्हणजे कंपनी थोडी रॅम्पेपला आलेली दिसतीये. पण आता हे आलं कुठून हे थोडं बघू आपण याच्यामध्ये, कारण ती कळलं तर पुढचे ऍक्शन्स आपल्याला घेता येतील याच्यामध्ये. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये मला असं दिसतंय की पैसे कुठून आले यापेक्षा अजून एक गोष्टीला फोकस करूया की त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न पण काय. ओके, तर शेअर होल्डर्समध्ये जर पाहायला गेलं कंपनीचा प्रोमोटर 72% हिस्सेदारी आहे, मजबूत आहे म्हणजे. ओके, त्यातल्या जर पाहायला गेलं FIs अँड DIs पण चांगल्या पद्धतीने आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, FIs अँड DIs मागील काही महिन्यापासून थोडे त्यांचा स्टेक्स इकडे वाढवत आहेत, जी पॉझिटिव्ह गोष्ट समजली जाते. आणि पब्लिक तुमच्या माझ्यासारखं जवळपास 9.5% इथे बसलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, यांच्याकडे जो पण काही रिव्हेन्यू येत असतो ना याच्यामध्ये, तर बघा याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंटमधून यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये रिव्हेन्यू जनरेशन आहे आणि तो ड्रॅस्टिकली वाढताना दिसतो याच्यामध्ये. ओके, प्लस डिव्हिडंडमधून पण त्यांचं मोस्टली बऱ्यापैकी उत्पन्न याच्यामध्ये वाढताना आपल्याला दिसतंय. ओके, एकंदरीत काय पाहतोय आपण याच्यामध्ये, तर हे कन्सिस्टंटली वाढतंय. त्यातल्या त्यात डिजिटल मीडिया हे जे मेन आहे, हे त्यांचं मेन उत्पन्नाचं साधन आहे. ॲडव्हर्टायझिंग, ओके, ह्याच्यामधून त्यांना चांगल्या पद्धतीने पैसा येतो आणि ह्या वर्षामध्ये ते चांगला प्रॉफिटमध्ये साहजिक आहे. त्याचे सस्टेन करायला लागले तर स्टॉक मग मल्टी इयर ब्रेकआउटच्या तयारीत आहे किंवा जवळ असं म्हणू शकतो, तो देऊन पुढे जाण्याची शक्यता आहे जर तो कन्सिस्टंट राहिला त्याच्यानंतर. तर आता महत्वाची गोष्ट अजून एक सांगतो, फंडामेंटल्स बघताय ना, तर 6,357 कोटींचं मार्केट कॅप आहे. पण तुम्ही जर पाहायला गेले की स्टॉकचा पी जो आपण लॉंग टर्म कंडिशनला जास्त विचारात घेतो, तर इंडस्ट्रीयल पी ए 26 आहे आणि स्टॉकचा पी किती आहे, अगदी 13.5%. म्हणजे जे अंडर व्हॅल्यूड स्टॉक शोधता ना तुम्ही, त्यांच्यासाठी ही चांगली बेट असते. अशा कंडिशनला पण अभ्यास करायचा. इथे असं नाही की अंडर व्हॅल्यूड स्टॉक सांगितलं की लगेच उडी मारली, स्वतःचं काही फॉर्म्युले बनवा त्याच्यानुसार त्याच्यात बसला पाहिजे. पण याच्यामध्ये आम्हाला असं दिसतो की आत्ताच्या कंडिशनला एक बेस्ट अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे. 253 कोटींचं कर्ज आहे. प्रॉफिट ग्रोथ मागच्या 3 वर्षामध्ये 114 कोटी आहे. चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली सेल्स ग्रोथ त्यांची मागच्या 3 वर्षाचा ॲव्हरेज 11%, ती अपेक्षित नाही आहे, थोडी जास्त असणं गरजेचं होतं याच्यामध्ये. पण ठीक आहे, रेव्हेन्यू डिजिटल मीडियामुळे तुमचे चांगले वाढलेले आहेत. सेल्स ग्रोथ जर अजून झाली तर अजून हे टिकून राहायला मदत होणार आहे, पहिली गोष्ट. याचबरोबर ROE असेल, ROC असेल, हे पण मजबूत दिसत आहे त्याच्यामध्ये. एकंदरीत काय, एक अंडर व्हॅल्यू स्टॉक आत्ताच्या कंडिशनला आहे, भलेही तो रेंज बाउंडमध्ये आहे. ओके, तर ही झाली याची नॉर्मली फंडामेंटल माहिती मित्रांनो याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आज आपण चर्चा केली सिंपल एका कंपनीची, की जे वर्तमानपत्र आहे, आपण तुम्ही आम्ही रोजच्या जीवनामध्ये बरेच जण वाचत असतो, तर ह्या कंपन्यांकडे बऱ्याच वेळेला लक्ष नसतं, कारण मीडिया सेक्टर तसं पाहायला गेलं तर थोडं रेंज बाउंड राहत असतो. पण याच्यामध्ये कुठेतरी काही वेगळं घडायला लागलं तर आपण थोडं लक्ष ठेवू शकतो, जे चार्ट पाहिल्यावर समजतं. आणि महत्त्वाची गोष्ट, आजचा व्हिडिओ कसा वाटला, बरं काय याच्यामधून शिकला, प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगा. आणि आवडला तर बिंदास्त लाईक करून जरा शेअर पण करा. धन्यवाद.